तुम्ही प्रतीक्षा करण्याचं महत्त्व सांगत होता वाट पाहणे मला हे विचारायचं की का का हे प्रतीक्षा करणं एखाद्यानं अशा प्रकारे का प्रतीक्षा करावी दीर्घकाळ वाट पाहिल्यापासून ते का घडू शकत नाही दीर्घकाळ प्रतीक्षा करण्याबद्दल मी कधीच बोललो नाही प्रतीक्षा करणं हा एक गुण या संदर्भात मी बोलत होतो वेळेच्या संदर्भात नाही मी हे सांगत होतो की प्रतीक्षा करणं हा तुमच्या यातला एक विशिष्ट गुण आहे किती वेळ तुम्ही प्रतीक्षा केली ह्याबद्दल नाही तुम्ही बेचैन आहात तुम्ही बेचैन आहात आणि तुम्ही हजार वर्षे जरी प्रतीक्षा केली याचा काहीच फायदा नाही तुम्ही बेचैन आहात आणि तुम्ही दहा हजार वर्षे जरी प्रतीक्षा केली याचा काय अर्थ आहे काहीच अर्थ नाही याचा एवढाच अर्थ आहे की तुम्ही तुमचा वेळ वाया घालवतय वाट पाहणे हा एक गुण आहे की तुम्ही फक्त प्रतीक्षा करताय तुम्ही एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची तेव्हाच प्रतीक्षा करू शकता जेव्हा तुम्ही स्वतःचा जास्त विचार करत नाही का काहीच मीपणा नसला तर तुम्ही कशाचीही प्रतीक्षा करू शकता जर तुम्ही स्वतःला खूप काही समजत असाल तर तुम्ही कुणाचीही आणि कशाचीही वाट पाहू शकत नाही तुम्ही पाहाल जेवढे जास्त लोक उच्च शिक्षित होतात जेवढे जास्त श्रीमंत होतात ते वाट पाहू शकत नाहीत हे पाहिलंय तुम्ही जे लोक स्वतःचा जास्त विचार करत नाहीत एका खेड्यातल्या माणसाला सांगा जरा थांब तो सहज दिवसभर बसून राहील पण तुम्ही एका सुशिक्षित माणसाला सांगा एका मिनिटात तो पाच वेळा घड्याळात बघेल तो प्रतीक्षा करू शकत नाही कारण तो स्वतःला खूप काही समजतो जो स्वतःचा जास्त विचार करत नाही तो सहज वाट पाहू शकतो आणि जर तुम्ही या अस्तित्वाच्या तुलनेत केवडे आहात हे तुम्हाला समजलं तुम्हाला कळेल की इथं वाट वाचून इतर कुठलाच मार्ग नाही आता सध्या जेव्हा मी केवडे म्हणतो तुम्ही एक ठिपका आहात ब्रह्मांडाच्या तुलनेत नाही का तुम्ही प्रतीक्षा केलेलीच बरी जर तुम्हाला वाट पाहता येत नसेल तर तुम्हाला काहीच माहिती होणार नाही कारण तुमचं अस्तित्व या विश्वाच्या तुलनेत हे खूपच छोटे तुम्ही काहीच करू शकत नाही असं काही आहे का इथं जे तुम्ही करू शकता इथं तिथं उड्या मारून तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला काहीच मिळत नाही तुम्हाला हायपरटेन्शन मिळू शकतं पण दुसरं काहीच मिळणार नाही तर मी काही तुम्हाला वाट पाहायला सांगत नाहीये पण त्या वाचून करण्यासारखं असं काहीच का नाही <laughs> तुम्ही वाट पाहावी ही काही माझी कल्पना नाही आहे जर तुम्ही जाऊन ते साध्य करू शकत असाल तर मी म्हणेन अवश्य जा तुम्ही जाऊन ते घेऊन येऊ शकत नाही म्हणून तुम्ही वाट पाहिलेलीच बरी जर तुम्ही खूप श्रीमंत आणि सक्षम असाल तर तुम्ही दुकानात जाऊन तुम्हाला हवं ते घेऊन याल जर तुम्ही गरीब असाल तर तुम्ही काय करता तुम्ही रेशनच्या दुकानासमोर जाऊन वाट पाहता ते म्हणतात ते दहा वाजता उघडणार ते कायम साडेबारा वाजता उघडतात <laughs> पण तुम्ही थांबता हातात पिशवी धरून कारण तुम्ही थांबला नाही तर तुमच्या मागे शंभर लोक असतात तुमचा नंबर मग सर्वात शेवटचा लागेल मग संपूर्ण दिवसभर तुम्हाला वाट पाहावी लागेल म्हणून तुम्ही वाट बघता का कारण दुसरं काही करण्यासाठी तुम्ही सक्षम नाही आहात आता सध्या तुमचं या विश्वातलं स्थान जरा नीट पहा वाट पाहण्यावाचून इतर काही करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात का आहात का तुम्ही म्हणतोय मी अवघ्या अस्तित्वाच्या संदर्भात वाट पाहण्यापासून दुसरं काही करायला तुम्ही सक्षम आहात का, का। एवढंच करू शकता तुम्ही निदान ते आनंदाने करा फक्त वाट पाहणं तर प्रतीक्षा करणं हे काही वेळेच्या संदर्भात नाही आहे वाट पाहणे हा एक विशिष्ट गुण आहे ती एक असण्याची रीत आहे आणि ते तेव्हा शक्य आहे जेव्हा अस्तित्वाच्या पसाऱ्यातलं तुमचं प्रमाण तुम्ही समजून घ्याल जर तुमच्या डोक्यात काही अवास्तव कल्पना असतील तर तुम्ही वाट पाहू शकत नाही स्वतःबद्दल जर तुम्ही अवास्तव कल्पना बाळगून असाल तर तुम्ही वाट पाहू शकत नाही जर तुम्ही स्वतःला राजा समजत असाल तर तुम्ही वाट पाहू शकत नाही ह्या अस्तित्वात तुम्ही कोण आहात याची सत्यता जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हाच तुम्ही प्रतीक्षा करू शकता प्रतीक्षा करणं शक्य होतं कारण तुम्ही वास्तव ते जसं आहे तसं समजून घेतलेलं आहे तुम्हाला वाट पाहता येत नाही कारण तुमचं मन अनेक भ्रामक कल्पनांनी भरलेलं आहे आकलन झालं की स्वाभाविकपणे प्रतीक्षा करणं सोपं होतं